माझे आमचे माननीय उद्धवसाहेब कार्याध्यक्ष, माननीय आदितीसाहेब व या जिल्ह्याचे हिंगोली जिल्ह्याचे आमचे खासदार साहेब हेमंतजी फावटील पाटील यांनी मला याने आशीर्वाद दिलेला आहे आणि ही नांदेडची जनता भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हे मला इच्छा आहे. सामान्य शिवसेनेला तिकीट दिलं हे एक मी त्यांचे आभार आहे. माझ्या पक्षाचे जे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यावर जी जिम्मेदारी दिली उमेदवारीची त्याच्याबद्दल जनतेबद्दल मी माझ्या कामाची पावती आहे त्याच्याबद्दल जनतेला सांगायची गरज नाही आणि याच्यापुढे मी काम करून दाखील ही माझी इच्छा आहे. असं काही नाही, कुठेही अशा प्रकार घडलेला नाही. नांदेडे सोडा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी घटना कुठेही घडणार नाही, बंडोकऱ्या होणार नाही त्या. कारण लोकांना कळालं की हा महाराष्ट्राचा काय देशाचा विकास फक्त ही युतीच करू शकते. जनता पाठीमागं असल्यामुळं बंडखोराची काळजी करायची गरज नाही. तसं काय असेल तुम्ही बालाजी आणि आम्ही दोघंही मिळून जे कोणी नाराज असेल त्यांना म्हणवायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. त्यांना मुख्यमंत्री बघून घेतील, मुख्यमंत्री बोलतील, त्यांना जे कोणी असाल मित्रमंडळ असाल उद्धवसाहेब त्या बोलवतील, त्यांचं म्हणणं ऐकून त्यांचं समाधान करतील.